निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. लॉकडाऊनमध्ये पंजाब येथे अडकलेले मराठी गराई व्यावसायिक अखेर परतणार आपल्या मायभूमीत. अमृतसरचे जिल्हा पोलीस प्रमुख केतन पाटील यांच्या प्रयत्नांना यश. लॉकडाऊनच्या काळात 2 महिन्यांहून जास्त काळ पंजाब प्रांतामध्ये गलाईक व्यावसायिक अडकून आहेत. व्यवसाय ठप्प आहे. अशा काळात सर्वच गलाई बांधवांना मायभूमीची ओढ लागलेली आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीचा फायदा घेत अनेक खाजगी बस, टॅक्सी, ट्रॅव्हल्स आदी सेवा लोकांच्याकडून 1.25 भाडे आकारत आहेत. या परिस्थितीत गलाई व्यावसायिकांना आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी येणे अडचणीचे झाले होते. या पार्श्वभूमीवर अमृतसरचे जिल्हा पोलीस प्रमुख केतन पाटील यांनी पुढाकार घेत पंजाबमध्ये अडकलेल्या गलाई व्यावसायिकांसाठी स्वतंत्र ट्रेन मंजूर केलेली आहे. सदर ट्रेनमुळे तब्बल 703 लोक आपल्या मायभूमीत परतणार आहेत. दिनांक 19 मे रोजी ही ट्रेन अमृतसरमधून महाराष्ट्राकडे रवाना झालेली असून अहमदनगर, पुणे, सातारा व सांगली या ठिकाणी थांबणार आहे. अमृतसर येथील गलाई व्यावसायिक संदीप पाटील, राजू यादव, सूरज पाटील यांच्या ट्रेन मंजुरीसाठीच्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. सर्व गलाई बांधवांनी केतन पाटील यांचे आभार मानले. 19 तारखेला जी अमृतसर सांगली स्पेशल ट्रेन जात आहे, या ट्रेन जाण्यामागे रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबरच महाराष्ट्रातल्या आणि पंजाबच्या उच्च अधिकाऱ्यांची खूप मोलाची साथ मिळाली आहे. सगळ्यात अडचणीचा आणि एक महत्वाचा मुद्दा जो की या ट्रेनसाठी जे आवश्यक असणारे 1,012 जी लोक आवश्यक होती, पंजाबच्या 22 जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेली जी मराठी बांधव त्यांना एकत्र करून एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना अमृतसर रेल्वे स्टेशनवर रवाना करणं ही खूप अवघड बाब होती. आपण तो टप्पा व्यवस्थित पार केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातली विशेषतः सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातले जे गलाई व्यवसाय बांधव जे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये व्यवसायानिमित्त आले, त्यांना आपण सुखरूप स्वगृही परत पाठवण्यामध्ये यशस्वी होत आहोत. अमृतसर ते सांगली या ट्रेनच्या माध्यमातून 1200 दरम्यान जे आपले महाराष्ट्रीयन बांधव आहेत ते आपल्या स्वगृही परततील. ह्या ट्रेन मुळे पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल अशी मी आशा करतो आणि ते आपल्या स्वगृही परतून एक स्वगृही परततील अशी मी अपेक्षा करतो. जिल्ह्यासाठी जी गलाई बांधवासाठी जी स्पेशल ट्रेन चालू झालेली आहे त्यासाठी सर्व आमच्या गलाई बांधव मराठा स्वर्णकार संघ पंजाब यांच्यातर्फे सर्वप्रथम साहेबांचं धन्यवाद. आज डबराईला आलेला आमचा व्यवसाय आणि त्यात जगात आलेला कोरोनाचा महामारीचं संकट यामध्ये सर लाखोची भाडी देऊन लोकांना परदेशातून आपल्या गावी चालली अशा प्रत्येकाला भाडं देणं हे शक्य नव्हतं. त्यात तुमच्यासारखं आमच्यासाठी जसं देवदूत जाऊन आलेलं आहे आणि थेट रेल्वे मंत्रालयात जे साखरे घालून तुम्ही अत्यंत कमी वेळात आमच्या सर्वांच्यासाठी ट्रेन गोव्यात गेलेली आहे त्यासाठी सर्वांच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि इथून पुढं आमच्या ज्या संघटनेतर्फे जी एकी दाखवलेली आहे सगळ्यांचे एकीचे हे वचन मोठं आहे आणि आपली महाराष्ट्राची माती संतांची आणि पराक्रमांची माती आहे आणि ही सगळी आज आपल्या मातीपासून लांबपासून सुद्धा आपल्या लोकांच्यासाठी जी नाळ आहे ती लोकांच्यासाठी जी एकात्मता दाखवून सरांनी जो लवकरात लवकर आपल्यासाठी जो प्रयत्न केलेला आणि तो सक्सेसफुल केलेला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं सरांचा धन्यवाद. आणि सर इथून पुढं ते आपण सगळ्यांनी जायचं आहे त्याबद्दल सरकारच्या ज्या काही इंट्रक्शन सूचना असतील त्या सर्वांनी फॉलो करायच्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग त्याच्यानंतर जर सगळ्यांनी मानलं तर सरकारने असतील तर मागणी मान्य करणार आहे. सांगेल तसं तालुक्यात जे सरकारी क्वारंटाईन असतील किंवा होम क्वारंटाईन असतील ज्या ज्या प्रकारे ग्रामपंचायती ज्या ज्या प्रकारे तहसीलदार असतील जे आदेश देतील ते सगळ्यांनी मान्य करायचे ठरले. पुन्हा एकदा सर सगळ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.
आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. Cheers to the police!